ज्यादा बढ़िया लगा। अच्छी बात। शुरुआत में कहा था हमारा टोटल कंसेप्ट क्या है, हेल्थ प्लस वेल्थ इज इक्वल टू हैप्पीनेस, बराबर है। हम सभी लोग अपने परिवार के साथ खुशहाल भरा जीवन बिताना चाहते हैं। जैसा हम हिंदी में बोलोगे मराठी में मराठी चले ओके। प्रत्येकाचं स्वप्न काय असतं, मी आणि माझा परिवार एक सुखी आणि समाधानी जीवन जगलं पाहिजे, बरोबर आहे की चुकीत आहे? आणि जेव्हापासून आपल्याला समज येते तेव्हापासून आपला प्रयत्न त्या दिशेने असतो, बरोबर आहे। मग मला सांगा, मी आणखी एक प्रश्न विचारतो, खरोखरच आपण सुखी आणि समाधानी जीवन जगतोय का नाही जगत आहे? त्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे, हेल्थ आणि वेल्थ। पण वास्तव काय आहे, ज्याच्याकडे हेल्थ आहे त्याच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसे नाहीये, ज्याच्याकडे भरपूर पैसे त्याच्याकडे आरोग्य नाही। पण पहिला येतं केव्हाही आरोग्य असत, बरोबर आहे। पण मी तो म्हणत सगळ्यात मोठा आजार कुठला आहे आजच्या तारखेला, कुठला आजार सांगा सगळ्यात मोठा आजार असेल तर? पैशाची कमतरता, कमी प्रमाणात पैसे असणे। आणि तो प्रॉब्लेम साधारण कुणाला येतो, आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांनाच येतो। पण ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्याचं काही टेन्शन नाही आहे का? जो अगदी गरीब आहे त्याला काही टेन्शन नाही, तो आपल्यापेक्षा सुखी आहे। वेळेवर जेवतो, वेळेवर झोपतो, सकाळी लवकर उठतो, आपणच 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत काम करतो, जेवणाचा ठिकाणं नाही, सकाळी पुन्हा लवकर उठतो, पुन्हा कामाला लागतो, बरोबर आहे। मग जर हेच मिळाली तर पैसाही मिळणं गरजेचं आहे, पैसा कमावणं जरुरीचं आहे। मग पैसा कशा माध्यमातून कमावला पाहिजे? बरेच पर्याय उपलब्ध आहे, पण त्या पैशाने आपल्याला समाधान मिळणार आहे का? पैसा असा माझा जर कमवला पाहिजे की रात्री अंतरुणा झोपल्यानंतर ताबडतोब झोप सुद्धा आली पाहिजे, तर त्या पैशाला अर्थ आहे? आता पैसा कमवतो पण रात्रीची झोप पण येत नाहीये, असा पैसा कमायचा आहे आपल्या? पण स्वामीच्या माध्यमातून जर आपण पैसा कमवणार, मी तुम्हाला 100% खात्री देतो की रात्री तुम्ही अंतरुणावर पडल्या पडल्या 5 मिनिटात तुम्हाला चांगली झोप लागेल, आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा तुम्ही एकदम फ्रेश आणि एनर्जिक असता। आता मी एक प्रश्न विचारतो, तुमच्यापैकी किती लोकांनी नेटवर्क मार्केटिंग आतापर्यंत केलेलं नाही? हातवरती करा। नेटवर्क मार्केटिंग केलेलं नाही म्हणजे प्रत्येकाने केलंय, तुम्ही नाही केलंय, बरोबर, बऱ्याच लोकांनी नाही केलंय। मी तर म्हणतो इथे बसलेला प्रत्येक व्यक्तीने नेटवर्क मार्केटिंग केलेलं आहे। तुम्ही कुठे राहता काका? मातुलीला। तिकडे चांगलं वाटत कुठलं जेवण्यासाठी? आता मला जेवणाची वेळ झाली, जात नाही कधी, पण ऐकून तर माहिती असेल ना। डॉक्टर कुठला चांगला तुमच्या गावामध्ये? चांगले आहे फोन वगैरे येतो फॅमिली डॉक्टर। पण तुमच्या गावामध्ये कपड्याचा चांगला दुकान कुठला आहे की तुम्ही गावात खरेदी करत नाही? पनवेल राहता, गावात खरेदी करत नाही, कपड्यावर खरेदी करत नाही। मुंबईला जातो का राहता तुम्ही? अच्छा, मुलं वगैरे आणतात। चला, म्हणजे जिथे चांगलं मिळतं तिथे आपण घेतो, पण ते कुठे चांगलं मिळतं कुणीतरी आपलं सांगितलेलं असतं, बरोबर आहे। बाबा ही शाळा चांगली आहे, इथे मुलाला टाळ, हा डॉक्टर चांगला आहे, इथे तुम्ही जा, गुण येतो, बरोबर। हे गोष्टी आपण सांगतो की नाही? सांगितल्यानंतर काय होतं, व्यक्ती त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन जातो आणि आपला जवळचा व्यक्ती ते सांगतो, म्हणजे जाऊन बघायला काही हरकत नाही। त्यालाही आवडतं, सांगितल्याप्रमाणे तो फोन करतो आपल्याला, खरं तुम्ही सांगणार डॉक्टर, खरंच चांगलाय, एकदा औषध घेतलं आणि मला खूप बरं वाटलं। मग तो पण काय करतो, आणखी आपल्या 4 लोकांना ओळखीच्या लोकांना सांगतो की नाही? यालाच म्हणतात नेटवर्किंग, जी आपण आजपर्यंत करत आलो आहोत, केलंय ना। अरे हा हँडसेट खूप चांगला आलाय, E5 खूप चांगला हँडसेट आहे, मी तुला सांगतो की नाही फोन करू आपण? चल मी तुला दाखवतो, दुकान पण ओळखीचं आहे, दुकानदार पण ओळखीचं आहे, स्वस्तामध्ये मिळेल। असं बऱ्याच वेळा होतं, धंदा कुणाचा होतो? त्या दुकानदाराचा। पण तो दुकानदार काही तुम्हाला डिस्काउंटेड मध्ये मोबाईल देतो? उलट अशा वेळी आपण अनुभव घेतलेला आहे, जेव्हा आपण काही मित्रांना घेऊन जातो तेव्हा तो आपल्याला ज्या किमतीला विकला त्याच्यापेक्षा थोडा जास्त किमतीलाच विकतो। एवढं म्हणतो ह्या विचार, माझ्याकडे रेट एकदम चांगला असतो मित्रांपेक्षा, आपण म्हणतो हो हो त्याच्याकडे ना रेट चांगला असतो, आणि त्याला मोबाईल घेऊन देतो। पण त्याचा कधी मोबाईलला मिळाला आपल्याला? नाही। पण जर त्याचा जर मोबाईल मिळाला, मोबाईलला मिळाला असता, तर आज परिस्थिती काय असते माहिती आहे तुम्हाला? सांगू शकाल कोणी तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये
जेवणासाठी पैशाची गरज आलेली नसती, कुठल्याही दुकानातून कपडे घेण्यासाठी पैशाची गरज आलेली नसती, ही परिस्थिती असते. पण आज तसं नाहीये. पण स्वामीच्या माध्यमातून जर का आपण हे लोकांना रेकमेंड केलं, काय वाटतं तुम्हाला, हे प्रोडक्ट इतरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जसं आपल्याला याचा फायदा होणार आहे, तसं आपल्या ओळखीच्या लोकांना सुद्धा याचा फायदा जरूर व्हायला पाहिजे. पण याचा प्रचार करताना कंपनीने आपल्याकडे सुद्धा पूर्णपणे लक्ष दिलेलं आहे आणि आरोग्याबरोबर चार पैसे कमावण्याची चांगली संधी दिलेली आहे. एक राजमार्ग आपल्यासाठी खुला केलेला आहे. मी तर म्हणाल, ह्या बिझनेस मध्ये आपण स्वार्थातून परमार्थ घालू शकतो. आणि सगळ्यात श्रेष्ठ परमार्थ कोणाला म्हटलंय? कुठल्याला म्हटलंय? जो स्वार्थातून केला जातो त्याला म्हटलंय. बरोबर आहे? नाही तर बरेच लोक काय करतात, लोकांची पिळवणूक करतात, हे करतात, पैसे कमवतात, मग रात्री जाऊन मंदिरात 100 लोकांना जेवायला घालतात, मुंग्याला साखर घालतात. तो खरा परमार्थ आहे का? खरा परमार्थ म्हणतात स्वार्थातून जो होतो तो, आणि तो राजमार्ग आज आपल्याला सामे डायरेक्ट मधून मिळाला. ऐकायला आवडेल? चला पुढे बघूया काय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सामील होण्यासाठी तीन प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 2800 रुपये भरून आपण याच्यामध्ये सामील होऊ शकतो. 5000 किंवा 9000 हे भरल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला जी आपल्या गरजेची प्रोडक्ट आहेत तेवढ्याच किमतीची प्रोडक्ट आपल्याला मिळतील. जर मी जर 2800 रुपये भरले तर माझ्या गरजेनुसार 2800 रुपये किमतीची पूर्ण प्रोडक्ट मला मिळतील. 5000 असेल तर 5000 रुपये किमतीची पूर्ण प्रोडक्ट मला मिळतील. त्याचप्रमाणे 9000 सुद्धा, म्हणजे माझे भरलेले पैसे इमिजिएटली मला प्रोडक्ट रूपामध्ये परत मिळाले, म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट काय झाली? झिरो. बरोबर? त्याच्यानंतर फायदा काय आहे? आता हे तीन पॅकेज असल्यामुळे कंपनीने काही पॉईंट सिस्टम ठेवलेली आहे. 2800 रुपयाला कंपनीने 30 पॉईंट ठेवलेले आहेत, 5000 कंपनीने 60 पॉईंट ठेवले, 9000 110 पॉईंट ठेवले. आपल्याकडे जे पहिले इन्कम आहे त्याला म्हणतो आपण, जेव्हा कोणाला आपण ह्या आपल्या मिशन मध्ये जॉईन करतो तेव्हा आपल्याला जॉईनिंगचं काही इन्कम मिळतं. जर मी एखाद्याला 2800 रुपये मध्ये जॉईन केलं तर मला 100 रुपये जॉईनिंगचं इन्कम मिळतं, 5000 मध्ये जॉईन केलं तर 150 रुपये मिळतं, आणि 9000 रुपये मध्ये जॉईन केलं तर 300 रुपये मिळतं. ठीक आहे? म्हणजे एक जरी माणूस मी जॉईन केला तरी मला इन्कम मिळालं. आजपर्यंत असं कधी झालंय का एक माणूस जॉईन केला आणि इन्कम मिळालं? नाही झालेलं. ते इथे शक्य आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचं इन्कम म्हणतात बायनरी. बायनरी म्हणजे काय? आपल्या लेफ्ट साईडला एक माणूस, आपल्या राईट साईडला माणूस, त्याची पेअर मॅच झाली की त्याला म्हणतात बायनरी इन्कम. मग आपल्याकडे पॉइंट व्हॅल्यू असल्यामुळे एक पेअर पॉइंट मॅच झाली तर आपल्याला 10 रुपये मिळतात. मग एक उदाहरण घेऊया, जर तुम्ही तुमच्या लेफ्ट साईडला 2800 जॉईन केला, राईट साईडला 2800 जॉईन केला, तर तुम्हाला पहिल्या बेनिफिट काय झाले? 100-100 200 रुपये तुम्हाला बोनस मिळाले, आणि 30 पॉईंट तुमचे मॅच झाल्यामुळे 300 रुपये तुम्हाला बायनरी मिळाली, म्हणजे एकूण इन्कम झाला तुमचं 500 रुपये. ओके? जर तुम्ही 5000 दोन लोक जॉईन केली तर 150-150 प्रमाणे तुम्हाला 300 रुपये स्पॉन्सरशिप बोनस मिळणार, आणि तुमचे 60 पॉईंट मॅच झाले म्हणून 600 रुपये बायनरी, म्हणजे तुमचं एकूण इन्कम झालं 900 रुपये. जर तुम्ही 9000 मध्ये दोन लोक जॉईन केली तर 300 आणि 300 600 रुपये तुमचा स्पॉन्सरशिप बोनस झाला, आणि 110 पॉईंट मॅच झाले म्हणून 1100 रुपये बायनरी, तुमचं एकूण इन्कम झालं 1700 रुपये. जर तुम्हाला थोडीफार माहिती असेल तिथे बघा, तुम्ही 100% MRP प्रोडक्ट देऊन सुद्धा आपण खूप हेवी बायनरी देतो. मार्केटची जो तुलना केली आपण तो खूप जास्त प्रमाणात आपण इन्कम देतो. तर काही लोक असा प्रश्न विचारतात, तुम्ही एवढं इन्कम कसं काय देऊ शकते कंपनी? तर त्याचं एक आणि एकच उत्तर आहे, कारण की सगळं आपलं स्वतःच आहे. आपल्याला इथं कोणाकडूनही काही विकत घ्यावं लागत नाही. रिसर्च आपला आहे, कुणाला आपल्याला रॉयल्टी द्यायची नाहीये. त्याच्यामुळे आणि कंपनीचा मेन ऑब्जेक्टच आहे असा की हे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आजपर्यंत मार्केटमध्ये ज्या कंपन्या आल्या त्या डायरेक्ट नेटवर्क मार्केटिंगसाठीच आल्या, आणि त्यांचा ऑब्जेक्ट पण काय होता? पैसा कमवणं. पण ह्या कंपनीची गोष्ट वेगळी आहे. ह्या कंपनीला गेला 22 वर्षाचा इतिहास आहे, त्यामुळे नेटवर्क मार्केटमधून पैसाच कमवणं हा कंपनीचा हेतू नाहीये. तो लोकांपर्यंत चांगलं आरोग्य, चांगलं जीवन पोहोचवणं हा कंपनीचा उद्देश आहे. आता बायनरी इन्कम आपला विकली आहे, 1 ते 7 तारखेपर्यंत जेवढे आपले पॉईंट मॅच होतील लेफ्ट आणि राईट साईडचे त्याचं पे आउट निघणार. 8 ते 14, 15 ते 21 आणि मग 22 ते मंथ एंड पर्यंत असे चार प्रकारे
महिन्यातून आपल्याला इन्कम मिळतो. मग त्यासाठी लिमिट ठेवलेलं आहे, जर 2800 रुपयाने जॉईन केलं असेल तर विकली जास्तीत जास्त आपण 35,000 रुपये इन्कम घेऊ शकतो, म्हणजे महिन्यात आले किती 1,40,000. जर 5,000ने जॉईन केलं असेल आपण तर विकली इन्कम आपण जास्तीत जास्त 75,000 रुपये, म्हणजे महिन्यात किती झाले 3,00,000 रुपये. आणि 9,000ने जर आपण जॉईन केलं असेल तर विकली इन्कम आहे 1,30,000, म्हणजे जास्तीत जास्त आपण 5,20,000 रुपये कमवू शकतो. आणखी एक प्रश्न येऊ शकतो, जर मी 2,800ने जॉईन केलं तर खाली 2,800 जॉईन केले पाहिजेत का? नाही, तुम्ही कुठलाही जॉईन करू शकता. मग फरक काय होईल? समजा तुम्ही इकडे 2,800 जॉईन केला तर तुम्हाला माझ्या स्पॉन्सरचे बोनस 100 रुपये मिळतील. इकडे तुम्ही 9,000 जॉईन केला तुम्हाला स्पॉन्सरचे इन्कम किती मिळेल? 300 रुपये. तर तुमचं इन्कम किती झालं टोटल? 450 स्पॉन्सरशिपचं इन्कम झालं टोटल मिळेल 25,000. आता इकडे पॉईंट किती झाले? 2,800ला 30 पॉईंट आहेत आणि 9,000ला 110 पॉईंट असणार. पण 30 पॉईंट मॅच होऊन तुम्हाला 300 रुपये बायनरी मिळेल. उरले किती पॉईंट? 110 गेले, 80 पॉईंट तुमचे नेक्स्ट वीकला कॅरी फॉरवर्ड होणार. म्हणजे गरज नाही आहे की मी जर 2,800 जॉईन झालो तर 2,800 केले पाहिजे किंवा 5,000 केले पाहिजे, कुठलंही करू शकतो. म्हणजे बायनरी आपल्याला पॉईंट वर दिलेली आहे. ओके, बायनरी वगैरे कुठेही कंडिशन नाहीये. स्पील ओव्हर पण वन टेलची पण गरज नाहीये किंवा एबी सुद्धा गरज नाहीये. बऱ्याच ठिकाणी काय होतं, लेफ्ट साईडला 2 पाहिजे, राईट साईडला 1 पाहिजे, किंवा राईट साईडला 2 पाहिजे, लेफ्ट साईडला 1 पाहिजे, 3 झालं तरच बायनरी मिळते. इथं ती कंडिशन नाहीये. किंवा कमीत कमी एवढी तरी कंडिशन असते, दोन्ही साईडला तुमचे 1-1 लोक जॉईन झाले पाहिजे तरच बायनरी मिळते. तर ती सुद्धा कंडिशन नाहीये. बायनरी तर इन्कम काम फास्ट करणाऱ्या लोकांसाठी काही रिवॉर्ड्स आहेत. जर तुम्ही जॉईन झाल्यापासून 20 दिवसामध्ये 25 पेअर केले तर 2 घड्याळ्यात तुम्हाला पेअर वॉच. पुढच्या 100 पेअरसाठी 60 दिवसामध्ये तुम्हाला ब्रँडेड लॅपटॉप आहे. पुढच्या 200 पेअरसाठी तुम्हाला $80,000 सोना आहे. पुढच्या 400 पेअरला तुम्हाला गाडी आहे. पुढच्या 1,000 पेअरला 5,00,000 एज्युकेशन फंड आहे. पुढच्या 2,500 पेअरला तुम्हाला 12,00,000 पूर्ण गाडी आहे. पुढच्या 5,000 पेअरला तुम्हाला 20,00,000 परत गोल्ड आहे. आणि पुढच्या 10,000 पेअरला तुम्हाला 50,00,000 हाऊस फंड आहे. पण हे लिमिटसाठी झालं. हे लिमिट संपल्यानंतर लाईफ टाईम मध्ये केव्हाही आपण जेव्हा 900 पेअर करणार, आपल्याला गाडी आहे. पुढच्या 2,200 पेअरला 5,00,000 एज्युकेशन फंड आहे. पुढच्या 5,500 पेअरला 12,00,000 गाडी आहे पूर्ण. म्हणजे फास्ट करणारा हे इन्कम आहे, स्लो करणारा सुद्धा कंपनीने काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गरज नाही की माझं काम स्लो चाललं तर मला काहीच मिळणार नाही. जेव्हा केव्हा आपण हे टार्गेट पूर्ण करू हे आपल्याला रिवॉर्ड्स मिळणार, बायनरी आणि स्पॉन्सरशिपच्या व्यतिरिक्त. ओके, बायनरी मध्ये काय होतं? फास्ट इन्कम मिळतं. समजा माझ्याकडे लेफ्ट साईडला 10,000 लोक झाली, राईट साईडला 10,000 लोक झाली, बायनरी मॅच झाली. पुढे जर मला इन्कम घ्यायचं असेल तर काय होणार आहे? नवीन माणसं जॉईन झाल्याशिवाय मला इन्कम मिळणार नाही. मग ते 20,000 माणसं माझ्यासाठी कामाची राहिली नाही. बरोबर आहे? म्हणजे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? वीज खणायची आहे आणि पाणी येऊन पाणी प्यायचं आहे. असं करणं चांगलं ठरेल का? किंवा एकदीच वीज खणली आणि त्याचं नेहमी पाणी मिळत राहिलं हे चांगलं आहे? सेकंड ऑप्शन चांगलं आहे. त्यासाठी कंपनी आता दुसरं ऑप्शन ठेवलेलं आहे, तो म्हणजे जनरेशन प्लान. आपण कितीही लोक डायरेक्ट जॉईन करू शकतो बायनरी मध्ये. जेवढे आपण डायरेक्ट जॉईन करणार ते एकाखाली एक्स्ट्रीम राईट, म्हणजे एकदम राईटला किंवा एकदम लेफ्टला आपल्या साईडला येणार होते. पण तीच सगळे लोक जनरेशन मध्ये आपल्या फर्स्ट लेवलला येणार. समजा मी राईटला पास टाकली, लेफ्टला पास टाकली, टोटल 10 लोक झाली, पण ती जनरेशन मध्ये पूर्ण 10 लोक माझ्या पहिल्या लेवलला येणार. म्हणजे बायनरी मध्ये खालच्या लोकांना फायदा होणार, पण मी त्यांना इंट्रोड्यूस केलं म्हणून याचा बेनिफिट मला कंपनीने एक्स्ट्रा दिलेला आहे. आता इथं फक्त एकच कंडिशन आहे, जर जनरेशन प्लानचं इन्कम घ्यायचं आहे तर दर महिन्याला प्रत्येकाची खरेदी व्हायला पाहिजे 1,600 रुपये. मला सांगा 1,600 रुपये अवघड आहे का? स्वतःसाठी 1-2 प्रोडक्ट घेतलं तरी 1,600 रुपयाचा रिपर्चेस होऊ शकतं. इतर कंपन्यांमध्ये कमीत कमी 5,000, 6,000, 10,000, काही कंपन्यांमध्ये 1-1,00,000 रुपयाचे दर महिन्यात खरेदी करावे लागते. म्हणजे इथे कुठेही कंपनी आपला बर्डन ठेवलेला नाहीये. त्यात काय होतं, माणूस कुठून तरी पैसा उधार घेतो, तेवढा माल घेतो आणि नंतर विकत बसतो आणि त्याच्यात त्याचा सगळा वेळ निघून जातो. इथे कुठेही बर्डन ठेवलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, कंपनी त्यासाठी सुद्धा अशी फॅसिलिटी ठेवलेली आहे की जे आपलं बायनरी इन्कम असतं त्यातून दर आठवड्याला 10% किंवा जास्तीत जास्त 1,600 रुपये कंपनी काय करते,
डिडक्ट करते आणि आपल्याला जे काही प्रोडक्ट पाहिजे ते आपण कंपनीला कळवल्यानंतर कंपनी आपल्या घरी ते प्रोडक्ट पाठवते. म्हणजे प्रोडक्ट जमा कलेक्ट करण्यासाठी कुठे सुद्धा धावपळ करायची गरज नाहीये. त्यामध्ये कुठलेही कुरिअर चार्ज कंपनी घेत नाही. मग ते इन्कम कसं मिळतं? मी जे इथे इन्कमसाठी कंपनीने कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, जर मी 100 रुपयाची खरेदी करणार त्याचे सेल्स व्हॉल्यूम आहे 25 आणि जर बिझनेस व्हॉल्यूम आहे 40. सेल्स व्हॉल्यूम आपल्या प्रमोशनसाठी पकडलं जातं आणि बिझनेस व्हॉल्यूमवर आपल्याला कमिशन दिलं जातं. मग आपण जे स्वतःसाठी खरेदी करणार 1600 रुपयाची तिथं आपल्या डिस्काउंटमध्ये मिळणार, म्हणजे आपले सेव्हिंग झाली. शिवाय त्याचा जो काही बिझनेस व्हॉल्यूम होणार त्याच्यावरती 20% आपल्याला पुन्हा चेकच्या स्वरूपात मिळणार. जसं माझं आहे 421 झाले, 640 बीवी झाले, त्याच्यावर 20% मला इन्कम मिळाला 128 रुपये. पण मी ज्या लोकांना डायरेक्ट जॉईन केलेलं आहे फर्स्ट लेवलला जो काय टर्नओव्हर होईल त्याच्यावर सुद्धा मला 20% आहे. एक्झाम्पल दिले इथे, जर मी 6 लोकांना डायरेक्ट जॉईन केलंय तर त्यांचे बीवी किती होणार? 3840 बीवी होणार. त्याच्यावर मला 20% प्रमाणे 668 रुपये मला कमिशन मिळणार. सेकंड लेवलला त्या 6 लोकांनी 600 केले 36 लोक झाले, मला कमिशन एवढं येणार. 36 लोकांनी 600 केले 216 लोक झाली, 10% प्रमाणे मला एवढं कमिशन येणार. म्हणजे माझं टोटल इन्कम होऊ शकतं 17024. किती? 17024 माझं इन्कम होऊ शकतं. आज मला सांगा, साधारणपणे बायनरी मधून जर 17000 इन्कम घ्यायचं असेल, अगदी 1000 रुपये जरी पेअर पकडली आपण, तर 17 पेअर दर महिन्याला आपल्याला करावं लागतील, जे सर्वसाधारण माणसाला शक्य होत नाही. पण ह्यातून ते आपण इन्कम मेंटेन करू शकतो. ओके, असं करता करता जेव्हा आपल्या आणि आपल्या टीमचा टोटल टर्न ओव्हर रिपर्चेसचा 1,60,000 म्हणजे 40,000 SV होतो, रुपयामध्ये म्हटलं तर 1,60,000 होतो, तेव्हा आपल्याला पहिलं प्रमोशन मिळतं ऍज अ डायरेक्टर. आता 1,60,000 तुमचे अक्युमुलेटेड बेसिसवर पकडले जातात. म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही कामाला सुरुवात करता त्या दिवसापासून ते एक एक ऍड होत जाते. उदाहरणार्थ महिना झाला फेब्रुवारी, या महिन्याचा तुमचा 10,000 सेल झाला, मार्च महिन्यामध्ये 15,000 झाला, एप्रिलमध्ये 1,00,000 झाला, टोटल किती झाले 1,60,000. तर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये प्रमोशन मिळणार ऍज अ डायरेक्टर. डायरेक्टर झाल्यानंतर ऍडिशनल बेनिफिट काय? आपल्याला पुन्हा 4th लेवलचं 10% आपल्याला मिळतो, 6% मिळतं. आपलं टोटल इन्कम होतं 66,790. त्याच्यात विशेष गोष्ट अशी आहे, जसं बायनरी मध्ये विकली कॅपिंग होतं तसं जनरेशन प्लॅनला विकली कॅपिंग नाहीये. म्हणजे 2800 रुपये मधून जॉईन झालेला माणूस सुद्धा त्या जनरेशन प्लॅन मधून 1,00,000 पासून 1 करोड पर्यंत दर महिना इन्कम घेऊ शकतो. असं करता करता जेव्हा आपल्याकडे 2 लोक डायरेक्टर होतात तेव्हा आपला दुसरं प्रमोशन होतं ब्रॉन्झ डायरेक्टर. ब्रॉन्झ डायरेक्टरला पूर्ण आपल्या 5th लेवल 3%, टोटल आपलं इन्कम होतं 216,89 रुपये आपलं इन्कम सेट. त्यात विशेष असं आहे की तिथून पुढे आपल्याला 3% रॉयल्टी सुरू होते कंपनीच्या टर्न ओव्हरवर. किती? 3% रॉयल्टी सुरू होते, आपल्या नाही तर कंपनीच्या टर्न ओव्हर. आणि तुम्हाला रॉयल्टी एक वेळ अचीव केल्यानंतर मंथली काही टार्गेट असावं लक्षात. जसं इथे आहे आपल्या डायरेक्टरचं टार्गेट काय आहे, 1,60,000 टर्न ओव्हर झाला पाहिजे. मग रॉयल्टी घ्यायची म्हटलं तर दर महिन्याला ह्यांचा 1,60,000 टर्न ओव्हर व्हायला पाहिजे, तरच रॉयल्टी मिळाली पाहिजे. इथे ती सुद्धा कंडिशन कंपनीने ठेवलेली नाहीये. ह्या दोघांपैकी खाली एकाने जरी फक्त 1600 रुपयाची रिपर्चेस केले तर हे तुमचे क्वालिफाईड डायरेक्टर पकडले जाणार आणि तुम्हाला 3% रॉयल्टी मिळत होणार. टार्गेट अगदी सोपं आहे, आहे की नाही? ओके, नेक्स्ट, जर तुमच्याकडे 3 लोक डायरेक्टर झाली, तुम्ही म्हणता सिल्वर डायरेक्टर, सिल्वर डायरेक्टरला पुन्हा 6th लेवलचं आपल्याला 4% प्रमाणे मिळतं. आपलं इन्कम दाखवलंय 14,10,000 पुढे. इथून तुम्हाला 3+3=6% तुम्हाला रॉयल्टी सुरू होते. जसं तुमच्याकडे 4 लोक डायरेक्टर बनतात, तुम्ही म्हणता गोल्ड डायरेक्टर, गोल्ड डायरेक्टर झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा 7th लेवलचं 4% काय म्हणताय इन्कम मिळतं. तुमचं इन्कम दाखवलं 85,76,000. शिवाय तुम्हाला 10% रॉयल्टी, 3, 3, 6, 3, 9, 1, 1 10% तुम्हाला रॉयल्टी सुरू होते. आधी ते शब्द भरे इयर एंड मध्ये वापरला असेल ते आहे मंथली, कारण की आपण एका सेटसाठी जास्त इन्कम देऊ शकत नाही म्हणून ते वेगवेगळी हेड दिलेले आहेत अकाउंटिंग साठी. पण आहे रॉयल्टीज. बरं, दुसरी एक विशेष गोष्ट अशी आहे की भले हे आपल्याला 7th लेवलचं इन्कम दाखवलंय
परंतु आपल्या खाली जनरेशन मध्ये लोक 10 लेवलला 50 लेवलला 100 लेवलला पोहोचलेले असतील असं की नाही. पण त्यावेळेस काय होणार आहे, जी लोक तुमची डायरेक्टर नाही आहेत, जी ते डायरेक्टर सोडून बाकीचे जेवढे काही तुमच्या खालच्या लेवल लोक आहेत ती सगळी कम्प्रेस होणार तुम्हाला आणि 7 लेवलला येणार आणि तुम्हाला 4% प्रमाणे इन्कम मिळणार. म्हणजे इन्कम जे दाखवलं त्याच्यापेक्षा निश्चितच इन्कम वाढलेलं असेल. आता 85 लाख ही फिगर बघितली माणसाला धडके भरते पाहिजे, अरे हे तर मला होणारच नाही, कारण आपण सुरुवात नेगेटिव्हनेच करतो, होणारच नाही. चला नेगेटिव्ह बोलूया आपण, 10% तर अचीवमेंट होऊ शकते आयुष्यामध्ये. आपण कुठलंही काम करतो भले 90% आपण फेल झालो, 10% तर सक्सेस होऊ शकतो. 85 लाखामध्ये 10% जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती झाले, 8 लाख तरी इन्कम कुठे गेलेलं नाही. आणि आज मला सांगा 8 लाख रुपये जर इन्कम घ्यायचं असेल तर आज आपल्याला इतर बिझनेस मध्ये किती मेहनत करावी लागेल, बरोबर आहे. त्यानंतर जसं आपल्याकडे 6 लोक डायरेक्टर बनतात, आपल्याला अजून एक प्रमोशन मिळतं रुबी डायरेक्टर. रुबी डायरेक्टर झाल्यानंतर आपल्याला 8व्या लेवलचे इन्कम मिळतं 2%, किती आपलं इन्कम दाखवलंय, किती दाखवलंय, 3 करोड. म्हणून मग अशी म्हटलं होतं 2800 रुपये पासून जॉईन करणारा माणूस सुद्धा एका आयडीवर सिंगल 1 लाखापासून करोड रुपये इन्कम इकडनं घेऊ शकतो. गरज नाहीये पॉवर ऑफ 3, पॉवर ऑफ 7 काही गरज नाहीये. इथे तुम्हाला रॉयल्टी सुरू होते 3, 3, 6, 3, 9, 3, 12 14% तुम्हाला रॉयल्टी सुरू होते. नेक्स्ट आहे एम्ब्रॉयडर डायरेक्टर. जेव्हा तुमच्याकडे 8 लोक डायरेक्टर बनतात तेव्हा तुम्ही म्हणता एम्ब्रॉयडर डायरेक्टर. एम्ब्रॉयडर डायरेक्टरला पूर्ण 9व्या लेवलचे 3%, शिवाय 3, 3, 6, 3, 9, 3, 12, 3, 15% रॉयल्टी तुम्हाला सुरू होते. त्याच्यानंतर प्रमोशन आहे डायमंड डायरेक्टर. जेव्हा तुमच्याकडे 10 लोक डायरेक्टर म्हणतात तेव्हा तुम्ही म्हणता डायमंड डायरेक्टर. डायमंड डायरेक्टर तुम्हाला पुन्हा 10व्या लेवलचं 3% मिळतं, शिवाय तुम्हाला 17% रॉयल्टी मिळते. किती? 17% रॉयल्टी. आता माझा एक प्रश्न, समजा डायमंड डायरेक्टर बनायला साधारणतः आपल्याला किती वेळ लागेल, वर्ष 2 वर्ष? कारण 10 डायरेक्टर बनवायचे आपल्याकडे. आज त्याचं आपण लेक्चर ऐकलं, डॉक्टर जयेश पटेल हे फक्त 3 महिन्यामध्ये डायमंड डायरेक्टर झालेले आहेत, फक्त 3 महिन्यामध्ये. आणि त्यांचं डिसेंबरचा तुम्ही जर व्हाउचर बघा रॉयल्टीचं फक्त, तर 1,89,000 त्यांचं फक्त रॉयल्टीचं इन्कम आहे, बायनरी जनरेशन वेगळं. ठीक आहे, आपण असा विचार करू की डॉक्टर आहेत, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे म्हणून त्यांनी अचीव्ह केलं. आपल्यासारखा माणूस 3 वर्षात अचीव्ह करू शकतो की नाही करू शकत? करू शकतो 3 वर्षामध्ये. मला सांगा 3 वर्षामध्ये जर हे आपण अचीव्ह केलं, मागच्या शेअरला किती इन्कम दाखवत होते, 3 करोड, तर त्या लेवलला आपलं इन्कम किती असेल? आणि मुद्दाम दाखवला कारण कॅल्क्युलेटर आपल्याला कमी पडेल. विचार करा 10% जर अचीवमेंट केली आजपासून 3 वर्षानंतर आपण, आणि आपलं जास्त नाही महिन्याला 1 करोड इन्कम सेट झालं, तर आपल्यासारखा सुखी प्राणी कोण असेल? पण ते 1 करोड कमवल्यानंतर सुद्धा रात्री झोप जो उठणार लक्षात घ्या, याची मी तुम्हाला 100% सांगू शकतो. कारण की ज्या लोकांपर्यंत हे प्रोडक्ट जाणार आहे त्यांना 100% रिझल्ट मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांचे जे आशीर्वाद मिळणार आहे. मित्रांनो, मी गेली 15 वर्ष मार्केटिंग करतोय, परंतु जेव्हापासून ह्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आलो आहे तेव्हापासून ते सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे त्याची तुलना मी पैशामध्ये करू शकत नाही. आज तर स्वामीचे प्रोडक्ट ज्यांना ज्यांना दिलेलं आहे आम्ही, आणि जेव्हा फॉलोअपसाठी किंवा भेटायला त्यांच्या घरी जातो ना, अक्षरशः आपण जसं देवाचं स्वागत करतो, देवाला जेवढा रिस्पेक्ट देतो तेवढा रिस्पेक्ट आज आपल्याला मिळतो. त्याची तुलना पैशामध्ये कधीच नाही करू शकत. शेवटचं प्रमोशन आहे ते म्हणजे चेअरमन क्लब. जेव्हा आपल्यासारखे 3 डायमंड डायरेक्टर आपल्या घरी तयार होतात तेव्हा आपण म्हणतो चेअरमन क्लब. इथे आपल्याला 19% रॉयल्टी आहे, शिवाय 4% चेअरमन क्लबचं रॉयल्टी वेगळी आहे. टोटल रॉयल्टी मिळते आपल्याला 23%. याचा अर्थ काय, आपण कंपनीचे 23% काय झालो, पार्टनर झालो. आपण शेअरहोल्डर म्हणण्यापेक्षा पार्टनर झालो आपण, बरोबर आहे. आज मला सांगा एखाद्या कंपनीचे 23% पार्टनरशिप घ्यायची असेल, आता एक्झाम्पल 11,700 करोडचा टर्नओव्हर आहे, तिथे 23% किती झाले, तेवढे आपण देऊ शकतो नाही शकत? पण इथे आपल्याला कंपनीची संधी दिलेली आहे. चेअरमन क्लब झाल्यानंतर कंपनी म्हणते या साहेब बसा आता ऑफिसमध्ये, कंपनी चालवा आणि भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही तुमचं नेटवर्क डेव्हलप करू शकता. कंपनी स्वतःहून आउट ऑफ इंडिया जाणार नाही नेटवर्क डेव्हलप करायला, कारण कंपनीची अशी इच्छा आहे जर कंपनी जर बाहेर गेली तर डायरेक्ट लाईन कोणाला अटॅच होईल, कंपनीला. तर कंपनीची इच्छा आहे की आपल्यापैकीच कोणीतरी पाटील जावा, कोणीतरी घरच जावा,
आणि तिकडे प्रत्येक देशामध्ये आपली लाईन ओपन करावी की जेणेकरून पूर्ण देश त्या एका व्यक्तीच्या अंडर येऊ शकेल. जसं मगाशी म्हटलं डॉक्टर थबाडणी की आतापर्यंत भारतावर भारतीय देशाने राज केलं होतं, बरोबर ना? कारण जेवढ्याही मोठ्या कंपन्या आहेत त्या बाहेरून भारतामध्ये आल्या. आणि एक इतिहास सांगतो, हळदू इतिहास सांगताना मला खरोखरच अभिमान वाटतो की भारतीय कंपनी किती भली मोठी असेल पण जेव्हा ती भारतामध्ये बिझनेस सुरू करते तेव्हाच तिचं नाव लौकिक जगामध्ये होतं. आणि आपण जर भारतामध्येच आहोत आणि ही भारतीय कंपनी आहे, दिस इज द फर्स्ट इंडियन मल्टीनॅशनल कंपनी, मग आपण ह्यासाठी किती मेहनत केली पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे कुणाला ठरवायचंय? आपल्याला ठरवायचं. आणि मित्रांनो, खरोखरच आज इतिहास बदलण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. कारण की आज महाराष्ट्रात जर विचार केला तर जेमतेम 800 लोक जॉईन आहेत. किती? जेमतेम 800. तेही मुंबई, आपला उरण पनवेल अलिबाग आणि थोडंबहुत पुणे, बाकी संपूर्ण महाराष्ट्रात काय ओपन आहे. आजची स्थिती अशी आहे, ज्याला आपण हात लावू तो आपला होऊ शकतो. पण मित्रांनो, संधी येताना खूप छोटी वाटते, अगदी केसापेक्षाही बारीक वाटते, पण जेव्हा ते निघून जाते ती पर्वतापेक्षाही मोठी वाटते. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य संधी निवडला आपल्याला आली पाहिजे आणि ती संधी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि खरोखरच आजचं जे उपस्थिती बघून आम्हाला तरी खूप बरं वाटतंय की आज उरण सारख्या एरियामध्ये रविवारचा दिवस आहे, लग्नाचा सीझन सुरू आहे, तरी आपण जो वेळ काढला, पण एवढं तुम्हाला मी नक्की सांगू शकतो की आपला जो आज काढलेला वेळ आहे हा कधीही वाया जाणार नाही. पण याचा निर्णय कोणाला करायचा आहे? तुम्हाला करायचा आहे. आता तर फक्त एवढंच सांगेन की साधारणतः 80-85 दरम्यान एक टीव्हीला जाहिरात यायची, दोन नारळ ठेवलेले असायचे, आठवतं कोणाला? एका नारळावर हेल्मेट ठेवलेलं असायचं, एक नारळ ठोकळा असायचा, कुठलाही डायलॉग नाही, म्युझिक नाही, काय नाही. नंतर दोन हातोडे यायचे, मोठे घड आपटले जायचे, खुला नारळ फुटला जायचा, हेल्मेट बनला नारळ, हेल्मेट काढलं तर सुरक्षित असायचं. आणि मग खाली एक कॅप्शन लाईन यायची, काय यायची तुला आठवते का? सर आपका मर्जी आपकी. तसं जाताना मी म्हणेल जीवन आपलं आहे, मर्जी आपली आहे. एवढं घेतो. थँक्यू व्हेरी मच.